मुंबईमध्ये सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। महापालिकेने या संदर्भातला परिपत्रक जारी काढलाय। मुंबईमध्ये सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेने परिपत्रक काढलेले आहे। अवघ्या काही दिवसांवरतीच दिवाळी येऊन ठेपली आणि आता मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, मुंबईमध्ये फटाके फोडण्यास महापालिकेकडून बंदी घालण्यात आलेली आहे, तसे परिपत्रक काढण्यात आले, नेमके काय नियम आहेत? शैलजी, आपल्याला माहितीच आहे की दिवाळी सण असला तरी मोठ्या प्रमाणात कोविडचं संकट देखील आहे आणि ते अजून सरलेलं नाही, त्यामुळे या कोविडच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण कोविडच्या रुग्णामध्ये खास करून शोषणासाठीचा त्रास जाणवतो आणि फटाके फोडल्यामुळे धूर होतो आणि या संदर्भात अधिक आजारी व्यक्ती जे आहेत त्या कोविडचे रुग्ण आहेत, यामध्ये अधिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जिमखाना असू दे, क्लब असू दे, या ठिकाणी देखील विविध समूह एकत्र येऊन कुठल्याही प्रकारे कार्यक्रम घेता येणार नाही, फटाके फोडता येणार नाहीत। त्याचबरोबर सॅनिटायझर ज्यावेळी फटाके फोडतील किंवा केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फुलबाजा वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। सायंकाळी ही मर्यादित स्वरूपात असेल, परंतु इतर कुठल्याही दिवशी सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी ठिकाणी कुठेही फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोविडच्या पार्श्वभूमीवर खास दिवाळीसाठी देखील काही नियम सांगितले गेलेले आहेत, जे मुंबईकरांना पालन करण्यास सांगितलेलं आहे। जर पाहुणे येणार असतील तर त्यांच्या सॅनिटायझरने हात असू दे किंवा सोशल गॅदरिंग जे आहे ते कुठल्याही प्रकारे करू नये, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात यावं आणि त्याचबरोबर ज्यावेळी दिवे लावतील त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करू नये, कारण सॅनिटायझर हा ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळं सॅनिटायझरचा वापर योग्यरित्या करण्यात यावा। कुठेही दिवे लावताना सॅनिटायझरचा वापर करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि एकंदरीतच यंदाची दिवाळी ही कुठल्याही फटाक्याविना जाईल आणि व्यवस्थित कोविडचं संकट असल्यामुळं सर्व खबरदारी घेऊनच ही दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नियंत्रित स्वरूपात ही दिवाळी साजरी करावी असं मुंबई महापालिकेनं कळवलं, या परिपत्रकात सांगितलेलं आहे। कारण कोविडचं संकट जे आहे ते अजून देखील कायम आहे आणि कुठल्याही प्रकारे जो निष्काळजीपणा आहे तो करू नये अशा प्रकारचं एक परिपत्रक मुंबई महापालिकेनं काढलेलं आहे। नक्कीच अगदी खरं आहे कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।